तर इथे आपले ख्रिसमस स्पेशल कपकेक्स तयार आहेत. नमस्कार, मी तेजश्री सखी सहेली आणि मी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. केक्सचं बॅटर बनवायच्या आधी आपण इथे मी कढई वापरली, तुम्ही कुकर देखील वापरू शकता. ओव्हन असेल तर ऑब्व्हियस ओव्हनच वापरा. तर ह्याला प्रीहीटसाठी 10 मिनिटं आपण ठेवतो, याच्यावर झाकण ठेवू. तर याच्यामध्ये मी ज्या प्लेटमध्ये आपण ठेवणार आहे ती प्लेट देखील ऍडजस्ट करून घेते. ठीक आहे, आता ह्याला आपण 10 मिनिटं प्रीहीट करून घेऊया. इथे मी अर्ध्या कपाला थोडंसं कमी तेल घेतलंय. तेलाने काय होतं की मऊपणा येतो, म्हणून थोडंसं जास्त घेतलेलं आहे. तुम्ही पाव कप पण यूज करू शकता. इथे मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे, यातलं मी थोडं दूध आता टाकते, थोडं दूध मी नंतर यूज करणार आहे. आणि याच्यामध्ये आता मी 1 चमचा व्हॅनिला इसेन्स टाकते. वया आता चांगलं मिक्स करून घेऊया. आम्ही साधारण 1 मिनिटभर मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये ड्राय इन्ग्रेडियंट्स घालूया, म्हणजे आपला मैदा वगैरे. तिथे मी साधारण ठेवते 1 कप आणि 1/2 कप, म्हणजे टोटल 1.5 कप मैदा घेतलेला आहे. 1 कप पिठी साखर, 1/2 चमचा बेकिंग पावडर, 1/2 चमचा बेकिंग सोडा, खायचा सोडा, व 3 टेबलस्पून कोका पावडर, व 1 चमचा कॉफी. आता हे सगळं आपण चाळून घेऊया. याच्यामध्ये याच्या गुठळ्या हे आम्ही चमच्याने फोडून घेणार आहे. आता मिक्स करून घेऊया. व आता जे आपलं राहिलेलं 1/2 कप दूध होतं ते देखील याच्यामध्ये घालून घेऊया. याच्यामध्ये मी आता 1/2 चमचा व्हिनेगर घालतेय. मिक्स करून घेऊया. हे थोडस मला घट्ट वाटत होतं, म्हणून मी याच्यामध्ये 1 छोटे 2 चमचे दूध घातलेले. हे आपलं तयार झालेलं आहे. अशा पद्धतीची आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे. तर केकचं बॅटर मी थोडं बाजूला ठेवलेलं आहे. आता कपकेक्स बनवण्यासाठी मी या छोट्या टी कप्सचा यूज करते. तुम्ही हवं तर तुमच्याकडे सेम साईजच्या वाट्या असतील तर त्या देखील करू शकता, पण माझ्याकडे त्या छोट्या साईजच्या वाट्या नाही आहेत आणि माउल्ड देखील नाही आहे. म्हणून मग ही टेक्निक बरी वाटली कपकेक कप्समध्ये बनवू. तर याला आधी मी तेलाने ग्रीस करून घेते. याला असं थोडंसं तेलाने ग्रीस करून घेऊया सगळ्या कप्सनं. आता हे तेलाने ग्रीस करून झालेलं आहे. मी थोडं थोडं याच्यामध्ये मैदा घालते, म्हणजे खालून आपण जसं केक बनवण्यासाठी ग्रीस करून घेतो तसं आपल्याला याला ग्रीस करून घ्यायचंय थोडक्यात या पद्धतीने. आणि जो राहिलेला तो याने वाटीत काढून देते. तर हे आपले तेलाने ग्रीस करून झालेले आहेत. त्याला मी 1/2 साईज पर्यंत भरून घेणार आहे चमच्याने. तर हे कपकेक्स माझे भरून झालेले आहेत. आपण याला आता या प्लेटमध्ये ठेवूया. तर इथे आपले सेट झालेले आहे. आपण आता याला साधारण 25 ते 30 मिनिट बेक करून घेणार आहे. तर इथे साधारण 25 मिनिटं झालेले आहेत. तुम्ही बघू शकता कपकेक्स इथे फुलून वर आलेले आहेत. तर आपण एखादा चेक करून बघूया. आपली टूथपिक क्लीन आली, म्हणजे आपले कपकेक्स रेडी आहेत. याला गॅस बंद करून मी थंड करून घेते. याला आता ती टॉपिंग बनवण्यासाठी इथे मी 1/2 कप डार्क चॉकलेट घेतलेलं आहे बारीक ग्रेट करून, आणि 1/2 कप व्हिपिंग क्रीम घेतले. व्हिपिंग क्रीमला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे. व्हिपिंग क्रीमला चांगली उकळी यायला लागली आपण पेस्ट घालून घेऊया करून घेऊया. तर इथे आपलं चॉकलेट गणेश तयार झालेलं आहे. कप्स सोडून घेऊया. तर मी याला इथून असं कट करून घेते जेणेकरून ते सुटायला इझी जाईल. बघा किती छान सुटलेलं आहे. तर इथे आपले कपकेक्स मी सगळे सोडून घेतलेले आहेत. बघू शकता किती सुंदर आलेले आहेत. तर यातल्या ह्या लेअरला मी चॉकलेट गणेशचा लेअर देणार आहे.
बस परफेक्ट। वयाच्या होत्या थोडेसे असे सिल्वर कलरचे बॉल आहे ते स्प्रिंकल करून घेते। तर आपली एक लेअर तयार आहे। जो राहिलेला चॉकलेट गणेश आहे त्याला मी फ्रीजमध्ये 10-15 मिनिटं सेट होण्यासाठी ठेवणार आहे। तर इथे आपली क्रीम सेट झालेली आहे, याला पाइपिंग बॅगमध्ये भरून घेतली आहे। आपण आता याच्यावर डिझाईन बनवूया। इथे मी डिझाईन करून घेतली आणि ह्याच्यावरती पण थोडेसे बॉल स्प्रिंकल करते। तर आजची आपली ख्रिसमस स्पेशल कपकेक्स रेसिपी तयार आहे। तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली। तसेच रेसिपी आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।